तवा गरम झालेला आहे, स्मेल जाते की काय समजत नाही. तुला आवडला नसेल मला वाटते. नाही आवडलाय. आणि एक जण इथं वासावर आलं त्याला मी इकडनं पहिले हाकलते. आता आम्ही बनवणार आहोत घरगुती उत्तप्पा, म्हणजे घरात बनवणार आहोत म्हणून घरगुती उत्तप्पा. तर उत्तप्प्यामध्ये बहुतेक लोक तांदूळ वापरतात. हे मुगाची डाळ आहे सालासकट, मी त्याचा बनवणार आहे. आणि उडदाची डाळ पण ठेवली आहे भिजत, आणि ही पण 6 ते 7 तास भिजत घालायची. मग ती वाटायची आणि मग मिक्स करून फर्मेंट करत ठेवायची आणि नंतर त्याचे उत्तप्पे बनवायचे. ठीक आहे, आता म्हणजे प्रोसेस चालू झाली. पण आपण चालू झाली आता फक्त पाण्यात आणि मग ते 6 ते 7 तास भिजत घालायची ती. ठीक आहे. A few hours later. हाय हाय बोल. हाय हाय कर. हाय हाय, मी राजदीप गरत आणि हा तक्ष पाटील तुमचा स्वागत करतो आपल्या राज करंजाच्या युट्यूब चॅनल वरती. पावसाळा आहे, पाऊस पडायला लागला का तुम्हाला माहिती आहे, बाहेर निघताना येत आणि आपले तर पैसे असून आपल्याला काय बाहेरच्या गोष्टी खाता येत नाही, बरोबर ना तक्की. म्हणून आज अशीच तुम्हाला एक रेसिपी बघायला मिळणार आहे, ते आहे युक्ता बनवणार आहे आणि ती आहे उत्तप्पा. आम्ही दोघे खाणार आहोत. आम्ही पहिले कस्टमर आहोत, पहिले कस्टमर आहोत युक्ताचे. आणि बघा युक्ता सर्व तयारी चालू आहे का युक्ता? आणि पावसाळ्यामध्ये 101 आपण रेसिपी करणार आहोत आणि 2 चॅनलवर ऑलरेडी रेसिपी आलेल्या आहेत आपल्या, शेवल्याची भाजी आणि शेवल्याची आमटी. तर आता चालू करूया आपण ब्लॉग, बघूया घरगुती उत्तप्पा कसा बनवतात. चला फुल ब्लॉग बघा. बोल हे मूग मगाशी आपण भिजत घातलेले, ते आता मिक्सरला लावणार आहोत आपण. ह्याच्यासोबतच उडदाची डाळ पण भिजत घातलेली, ती वाटून झाली. आता हे उडदाची डाळ वाटून झालेली आहे. ठीक आहे. मी उत्तप्प्यासाठी लागणारी चटणी बनवली, त्यामध्ये मी घेतलंय ओलं नारळ अर्धा, त्याच्यामध्ये 4-5 मिरच्या टाकल्या, कोथिंबीर आणि लसूण. ठीक आहे. आणि ग्राइंड करून घेतलेली. चालेल. मिक्सरचं भांडं आहे. ठीक आहे. वरवंट्यावर पण करू शकतो ना आपण? करू शकतो, ज्यांच्याकडे आहे अवेलेबल. हल्ली सगळ्यांकडेच असेल ना वरवंटा? हल्ली नसते सगळ्या, वरवंटे नाही, मिक्सर सर्वांकडे असेल. मिक्सर सर्वांकडे नाही, पण आमची आजी चटणी अजून वरवंट्यावर. अरे बाबा हो, अजून उत्तप्पे झालेच नाही. टिकली दिसतेस? टिकली लावली. टिकली लावली. थांब, उत्तप्पे झाल्यावर खा तू. ठीक आहे, 5 मिनिट, ओनली 5 मिनिट्स. ओके. ह्याची कन्सिस्टन्सी जास्त जाड पण नाही पाहिजे आणि जास्त पातळ पण नाही पाहिजे, मीडियम म्हणजे घट्ट घट्ट पाहिजे अशी पाहिजे. आणि आता ह्याच्यामध्ये जी उडदाची डाळ वाटलेली आहे ती मिक्स करू. ती मिक्स करायची. दाखव उडदाची डाळ. ही आहे उडदाची डाळ जी आधी तिने मिक्स करून ठेवली होती. तर आता ह्याच्यात मिक्स करूया आपण. मुगाची पेस्ट आणि ही उडद दालीची पेस्ट, समजला? मिक्स कर. आणि मग ही मिक्स करायची. हाताने केली तर अतिउत्तम. मी हातानेच करणार आहे आता. आम्हालाच खायचं आहे तर जास्त ढवळत बसशील तर मग चांगला फर्मेंट पण होईल आणि चांगले उत्तप्पे पण बनतील, समजला? आता हे मिक्स करून ठेवले ना की 2 तास तरी जास्तीत जास्त फर्मेंट करायला लागते. हा, आणि मग त्याच्यानंतर आपण उत्तप्पे बनवू शकतो. असं आहे म्हणजे अजून आपल्याला 2 तास थांबायला लागेल. हा ठीक आहे. म्हणजे आता हे सर्व प्रोसेस आलो, मी एक सिरीज बघून येऊ. ही आहे युक्ता आणि हा आहे त्यांचा किचन, जिथं आम्ही नवीन नवीन रेसिपी करत असतो. आपल्या घरी कमी रेसिपी करतो कारण का इथं सर्व शेफ आहेत ना, म्हणून इकडे जास्त करतो रेसिपी आपण. आमच्या घरात खादळ जास्त आहे, फरमाईश पूर्ण खायचे असतात आम्हाला नेहमीच. आपण व्हेज उत्तप्पा बनवलात त्याच्यासाठी, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत गाजर, अनियन्स म्हणजे कांदे, टोमॅटो. तुम्हाला आवडत असलेल्या भाज्या तुम्ही त्याच्यात टाकू शकता. ठीक आहे. मी सध्या तरी गाजर आणि अनियन टाकणार आहे, मला जास्त टोमॅटो नाही आवडत. आणि जर आमची अर्ध्यांची फरमाईश असली काय, ये पण टाक, टोमॅटो टाक. टाकीन एवढं काय, आम्हाला सर्व म्हणजे थोड्या थोड्या भाज्यांचे करून दे. चालेल, तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं तुम्ही मला फरमाईश सांगा, मी तशी करून. ठीक आहे, चालेल. युक्ता
मस्त बघा मिश्रण करून घेतलं तिने त्या दोन पेस्टचा. आता ही थोडा वेळ ठेवायचे. बाहेरच ठेवायचे का फ्रीज मध्ये ठेवूया? बाहेरच ठेवूया. बाहेरच ठेवूया, फ्रीज मध्ये गरज नाही. ठीक आहे चालेल. तांदूळ पण यूज करतात, तांदूळ भिजत घालतात आणि तांदूळ पण यूज करतात, पण मी नाही केलंय. मला असं प्रोटीन रिच उत्तप्पा खायचा होता, पहिल्यांदाच मी पण हा बनवते. मला खायचा होता म्हणून मी मुगाची डाळ घेतली. डिपेंड करते, कोणाला तांदूळ आवडत असतील तर तांदूळ. ठीक आहे चला. ठीक आहे, तवा गरम झालेला आहे आणि कांदा, टोमॅटो, गाजर आणि हा सर्व पेस्ट तयार आहे. तूप घालून घेतलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तेल किंवा बटर पण वापरू शकता. घेणी मस्त वाटेल. उत्तप्पा जाडच असते. पहिला उत्तप्पा आपला खाल्ल्या तव्यामध्ये चिपकू शकतो. पहिला आहे ना आणि घरगुती आहे, पहिल्यांदा चिकटणारच. भाज्या घालायच्या आपल्याला पाहिजे तेवढ्या. ट्रायल साठी बनवलं होता. छोटस आहे ना उत्तप्पा. छोटा बघा, छोटी बहीण शेफ आणि मोठी बहीण तू जगातला सर्वात चांगला काम करते. तू पण कर, कधीतरी बायको खुश होईल. काही नाही करत पण असेल ते तुम्हाला दिसत थोडीच असेल. आम्हाला काय माहिती पाठीपाठी काय करत असते. तेच आहे ना, नाही सांगते हो, बायकोची मदत कर, खुश राशील आयुष्यभर. करते मस्त जोक मारा रे या हसरे हलकट हस. फेल जाते की काय समजत नाही. तुम्हाला बोललो होतो पहिला फेल जाऊ शकतो. घरगुती उत्तप्पा आहे. ओके पहिला आहे. पहिला झालेला आहे आपला. थोडा फार चिकटलाय. वरचा बरोबर आहे. आणि आपली घरातच बनवलेली चटणी. पातळ पण बनवू शकता असं काही नाही, जाड पाहिजे पण. ठीक आहे. हे बघा तुमच्या मुलीने काय केलंय. पहिलाच ट्राय आहे हो, म्हणजे पहिलाच होता म्हणून थोडासा करपलाय पण होईल. नाही पाठून थोडं. हा मी जाते आता पोरांकडे घेऊन जाते, कसा लागते त्यांना विचारते. हे बघा मस्तपैकी रेसिपी शूट करत होतो आणि सकाळपासून कोण मला विचारत नव्हता आणि आता मी रेसिपी शूट करायची घेतली ना त्याची हे दोघं मला कामात काम वाढवण्यासाठी आलेले आहेत, जयेश आणि बाबू. ये टेस्ट करिये. ए ये असं नको बोलू. ये रागवलं तर असं असतं. ये ज्या महाग झालास तू हल्ली ते समजू दे लोकांना. इकडे विषय काय, व्हेज आहे नॉन व्हेज आहे? ते व्हेज आहे राजा. उत्तप्पा आहे ते पण युक्ताने बनवलाय. घे चला उत्तप्पा टेस्ट करून घ्या. उत्तप्पा रॉबिन. उत्तप्पा रॉबिन. गौतम गंभीर नाही. नाही गौतम गंभीर नाही, रॉबिन उत्तप्पा आहे. घे. आम्ही ना तुम्हाला टेस्ट साठी आणलाय. असं काय करतेस? घे हे जयस घे चल लगी. टाइमपास नको करू, मला जायचं दुसरा उत्तप्पा खायला जायचं. तुमच्यासोबत टाइम राहिलो तर मी उपाशी राहीन. कसं लागतं? गरम आहे ना. टेस्ट करून सांग. चटणी पण घरगुती आपली, कारण का आम्ही एक वेळ खोटा बोलू शकतात ये नाही बोलू शकत ना. मस्त आहे. मस्त आहे ना, साधा काम नाही. बाबू ये कसं आहे ते तरी सांग. मस्त आहे ना. बघू परत कसं लागतंय ना. बघ या तुमच्यासाठी आणलाय. आजीस खाऊन बघतस. उत्तप्पा आजीचा उपास कायम. आता थांब, यो खाल्ल्यावर सांग. माणसले जरा सांग सगळा. तुम्हीच खाऊ नका.
आणि जॉन्टीला ए मानसी यो खाऊन बघ गरम असेल थोडा तो बोलला ना मी खाऊन सांगते मी खाऊन सांगते मी सांगते टक्की लावून पाहिजे मी सांगते तुला आवडला नसेल मला वाटते नाही आवडलाय कसं लागते मस्त लागते कसं लागते डबल मागते म्हणजे आवडला थोडासा गरम आहे ना कसा लागला चला आलूयुक्त सर्वांना आवडला आवडला खाल्ला डबल डबल जयेशनी तर जास्त करून जयेशनीच खाल्लंय हो मग पण तक्षणी खाल्ला आता दुसरा जात आहे यो खास मी खाई ना आताच सांगते केलाय झालंय का मिनी साईजचे बनवलेत युक्ताने सर्व जेणेकरून पोट नाही भरला पाहिजे मन भरला पाहिजे बरोबर ना यो बघा यो मला सोडतच नाही यार अजिबात यो बघा असा हातात घेऊन आता शूट केलाय मी याला काय बोलतस रॉबिन उत्तप्पा खाल्लास ना मग मन नाही भरला ती चव वेगळी होती ती उत्तप्प्याची बघून दे कशी देता येईल दुसरा उत्तप्पा पौष्टिक कसं लागलं सांग मस्त कर तू कर मस्त ये टेस्टी मोठा झाल्या बोलून मला जाम लागलं आता हा करल बघ तिखट लागली चटणी तिखट लागली त्याला नेतय ना कोणला नेत थांबलाय बघ अरे माणूस आला पाहिजे योग आहे तुला योग याने घेतलेला बाबू नाही मग योग आहे कमी नाही खायची कमी नाही कसा वाटला युक्ताच्या हाताने बनवलेला उत्तप्पा कमेंट करून नक्की सांगा हो बाबा थांब गरम आहे टेस्टी बघा पहिला वाला आपला जरासा चिकटला होता आणि तेव्हापासून जे केले ते एकही चिकटले नाही डायरेक्ट पद्धतशीर होता आणि एक जण इथं वासावर आला त्याला मी इकडनं पहिले हकलतय भाई काय र भाई विषय नाही ते बहिणी बऱ्याच दिवसांचे काहीतरी बनवतय तर आलो खावाला काय आवडला म्हणून आलास ना ते काहीतरी बनवणार होती ना तर आलो मस्त झालं थोडासा आपला राहिलेला आहे पेस्ट ते संपू आपण युक्ता तू खाऊन घे हो नाही तर तू राहशील त्याच्यापासून आपण डोसे पण बनवू शकतो मी त्याचा डोसा पण बनवणार आहे कधी बनवशील आता बनवू शकते एवढं काही आत्ता अरे लई टाइम जाईल मला काय टाइम जाईल हो इथं थांबलो तर असा विषय आहे ओ माय गॉड शेवल्याची आमटी आणि शेवल्याच्या भाजीचा ब्लॉग आलेला आहे तरी मामाने एवढी जंगलातून हाणले घेऊन आले हे बघा एवढी शेवलं घेऊन आलं आता ई आपण सर्व सुकट ठेवणार आहोत उकडून बरोबर ना आणि मग तुम्हाला एक सुकी शेवल्याची भाजी सुद्धा बघायला मिळेल आणि मामी भरपूर कमेंट आले तुमच्या बद्दल ओ मामी भरपूर कमेंट आले एके ताईने तर विचारला काय मामी तुमची वांजेची आहे काय बोललो हो वांजेची आहे आपण व्हिडिओमध्ये चुकून बोललो पण असू किंवा ओळख थोडीफार म्हणजे बघितलेली असेल किंवा असं असतं ना ओळखीची असेल तर त्या दोन्ही रेसिपी आपल्या मामीनेच केल्यात आणि त्यांची मुलगी आता उत्तप्पा करताना तुम्हाला दिसत आहे आणि जेवढे आपल्या व्हिडिओमध्ये व्हॉइस असतात म्हणजे बॅकग्राऊंडला व्हॉइस प्ले केलेले किंवा जी मुलगी असते ती हात चेहरा इकडे दाखव चेहरा दाखव तुझा इचा आवाज असतो नेहमी कारण का इचा मस्त वाटते आवाज एकदम असा हिस्टोरिक कुठली तरी इतिहासाची स्टोरी सांगत असलो का इच्या आवाजात मस्त वाटते मला म्हणून मी इचाच आवाज घेतो नेहमी आणि नेहमी तयार असते आणि हिला आवड पण आवड सुद्धा आहे थँक्यू माझ्या आवाजासाठी पण थोड्या कमेंट्स करा आणि सांगा माझा आवाज कसा आहे सुंदर लाईव्ह कमेंट घेऊ आपण हिच्या आवाजाबद्दल अगदी सुंदर अरे हे मला बोलायला सांगितलं कोणी असं पण चांगलं आहे आणि राजदीप पाटून दाखवते इशारा मी सांगत होतो नाही आवाज चांगला आहे तिचा तुम्ही आता व्हिडिओ मध्ये पण ऐकला सर आवाज मस्त आहे
ठीक आहे, पण एवढा पण काय असं भारी नाही. सध्या आपल्याकडे कोण पेडवाली नाही आहे म्हणून हिला घेतात आम्ही तात्पुरती. पण हो हो, पुण्यावरून मला पाठवत जा व्हॉइस तुझा, मी तुला लिहून देत जाईन का ये बोलायचं आहे, तर तू तिथून मला रेकॉर्ड करून पाठवत जा. ठीक आहे, चालेल. आता येऊ लास्टचा शेवटचा नाही आहेत अजून. आपण आपण पुण्याला जाऊ ना. हा, तो महागात पडेल जाम आपल्याला, जाम महागात पडेल. तर चला, झालेले आहेत आपले दोन. आता एक माझ्या वाटणीचा आणि एक मानसीचा आहे, तर मी चालू घेऊन आता गपचूप ना, ते मला काही थोडं खाऊ नाही. त्याच पेस्टचा आपण ढोसा बनवलाय. आता याच्या चटणीत आपली तयार आहेस. ठीक आहे, बस ना, एवढाच म्हणू शकतो नो. सध्या आपण उसळ नाही बनवलंय, सो आपल्याला साधा डोसा खायला लागेल. साधा डोसा खायला लागेल. त्याला मूग चिला पण बोलतात, कारण ह्याच्यामध्ये उडदाची डाळीचा पेस्ट नाही टाकलेली, मुगाची डाळीची. त्याला डोसा किंवा चिला तुम्हाला जे हवं ते तुम्ही बोलू शकता. कांदा गाजर ह्याच्यावर पण तुम्ही टाकून खाऊ शकता, असं काही प्रॉब्लेम नाही. तुमच्यावर आहे ते. आणि मस्त बघा, ही पण झाल्या आता म्हणजे खायला पण तयार, विथ चटणी. विथ चटणी. आणि याच्यात तुम्हाला उसळ टाकायची असेल तर उसळ टाकून फोल्ड करू शकता, काय पाहिजे तसा प्रकार होऊ शकतो. तर घरी नक्की ट्राय करा. आणि युक्तासाठी लाईक करा. हे बघा, आपले उत्तप्यांची साईज ही होती, मिनी साईज उत्तप्पा केला होता, कारण आपली तवा जास्त मोठा नाही आणि घरगुती. ठीक आहे, ऍडजस्टमेंट घरात केलेल्या साठी ऍडजस्टमेंट करायला लागते. कुठला साईज कमी भेटते तो ऍडजस्टमेंट करून करायला लागते. उत्तप्प्याबद्दल सर्वांना विचारा, सगळ्यांना आवडले, गरम गरम मस्त घरगुती आणि सिम्पल आहेत, एवढा काय हार्ड नाही. सगळ्यांचे रिव्ह्यू पण घेतले आपण, तर मी एकटाच टेस्ट करून सांगतो याच्यातला भाग नाही. आणि आता मी दोन घेऊन आलो, मी खातोय. व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे मिनी साईजचे उत्तप्पे जर तुम्ही घरी बनवून खाणार असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता रोज तुम्हाला रेसिपी बघायला मिळणार आहे, कारण का युक्ता पण फ्री आहे सध्या, तिला सुट्ट्या चालू आहे, मामी तो फ्री असतेच आपल्यासोबत. तर नवीन नवीन रेसिपी वगैरे तुम्हाला सर्व ब्लॉग बघायला भेटेल. आणि जिने आता कॅमेरा पकडला आहे, तिच्या हातून पण आपल्याला एक रेसिपी बघायला 100% मिळणार आहे. तर मी तिला रिक्वेस्ट करतोय की तिला कुठली रेसिपी येते, नवीन रेसिपी ट्राय करू नक्कीच. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. Till then take care, bye bye, see you soon. काळजी घ्या, अशा नवीन नवीन रेसिपी खात राहा, स्वतःच्या हेल्थची काळजी घ्या, पौष्टिक खा.